रोटरी क्लब ऑफ सेंट्रल हे नेहमीच आदर्शवत असे उपक्रम सातत्याने राबवून समाजहिताचे काम करत असतात, असे गौरवोद्गार पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा रोटरियन परेश ठाकूर यांनी गुरुवारी दिवाळी गिफ्ट ड्रायफ्रूट्स पॅकेट या उपक्रमाच्या शुभारंभावेळी केले. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलमार्फत निधी संकल कार्यक्रमाच्या अंतर्गत दिवाळी गिफ्ट ड्रायफ्रूट्स पॅकेट बनवणे यांचा प्रोजेक्ट हाती घेतला असून माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि उद्योजक राजू गुप्ते यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी झाला. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल हा पनवेलमधील सामाजिक कार्यासाठी नावाजलेला क्लब म्हणून ओळखला जातो. गेली 35 वर्षांपासून क्लब डॉक्टर गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे. त्यानुसार रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने गेल्या 13 वर्षांपासून निधी संकल कार्यक्रमाच्या अंतर्गत दिवाळी गिफ्ट ड्रायफ्रूट्स पॅकेट बनवण्याचा उपक्रम राबवण्यात येतो. त्यानुसार यंदाच्या वर्षीच्या या उपक्रमाच्या माध्यमातून जमा होणारा निधी हा पर्यावरण आणि समाज कल्याणासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. यावेळी उद्योजक राजू गुप्ते, रोटरियन डॉक्टर गिरीश गुणे, क्लबचे प्रेसिडेंट शैलेश पोटे, सेक्रेटरी दीपक गडगे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आणि प्रेसिडेंट इलेक्ट रोटरियन विवेक वेलणकर यांच्यासह क्लबचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्याच्यामध्ये मला चांगलीच कल्पना आहे. त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट हा खरं माझ्या दृष्टीने एक चांगला सिग्नेचर असा प्रोजेक्ट आहे, ज्याचा फायदा हा रोटरी क्लबला होतोय आणि त्याच्याशिवाय म्हणजे खुद्द रोटरी क्लब पनवेल सेंट्रलला, कारण या निमित्ताने आपण जनतेपर्यंत पोहोचतोय, आपले फुटबॉल हे इथे त्याच्यामुळे निर्माण होत आहे, त्याच्याचबरोबर क्लबमध्ये क्रियाशीलता राहते. मी अनेक अशा संस्था बघितलेल्या आहेत की ज्यांचे कार्यक्रम होतो मला हसायला चालते, हास्यास्पद असे कार्यक्रम त्यांचे असतात, का केलंय, कशासाठी केलंय काहीच माहिती नाही, परंतु कार्यक्रम ठेवायचे म्हणून सांगायला सुद्धा मी त्याबद्दल सांगितलेलं होतं मी. आणि त्यामुळे हा कार्यक्रम हा किती मोठा याचं सुद्धा याची व्यापकता किती आहे याच्यामध्ये मला चांगलीच कल्पना आहे. आणि त्यामुळेच या प्रोजेक्टचा मला नेहमीच मला या इथे हिस्सा राहता आलेला आहे, याच्याबद्दल मी स्वतःला नशिबात समजतो. या पूर्वी काळात ही रोटरीचे कार्यक्रम मला डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये आपले इतके कार्यक्रम आपले होत असतात, आपले मेडिकलचे इतके कॅम्प्स होत असतात, आणखीन आदिवासीवाडीमध्ये वगैरे इतर ठिकाणी गणेश मंडळाचे कार्यक्रम इतके होत असतात, परंतु मला त्याच्यामध्ये मला याच्यामध्ये मला सामील होताही येत नाही मला, परंतु जेव्हा जेव्हा शक्य असेल तिथे मला यायला या आपल्या रोटरीच्या फॅमिलीचा एक सांगा महत्त्वपूर्ण हिस्सा होण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामध्ये जेवढं जमलं तेवढं मी व्हायचा तुम्ही व्हायचा प्रयत्न तरी नक्कीच केलेला आहे. पुढील काळात सुद्धा मी होत राहील आणि असेच कार्यक्रम चालू राहावेत.